आई टी आय सर्कल स्टडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेंटागॉन प्रिझम कसा तयार करायचा हे बघणार आहोत। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पेंटागॉन पिरॅमिड कसं तयार करायचं हे बघितलं। तर या व्हिडिओमध्ये प्रिझम तयार करणार आहे आपण। तर चला सुरुवात करूया। तर आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे, ड्रॉ रेग्युलर पेंटागोनल प्रिझम ऑफ साईड दिलेली आहे आपल्याला 3 सेंटीमीटर अँड हाईट ऑफ 8 सेंटीमीटर। आपल्याला हाईट 8 सेंटीमीटर दिलेली आहे आणि साईड ही आपल्याला 3 सेंटीमीटर दिलेली आहे। तर चला सुरुवात करूया। तर आपल्याला अगोदर 3 सेंटीमीटर एक लाईन मारायची आहे। तर मी 3 सेंटीमीटर एक लाईन मारून घेतो आहे। एक 3 सेंटीमीटरची एक लाईन मारली। लाईन मारल्यानंतर आपल्याला अँगल पाहिजे। आता अँगल आपल्याला अँगल काढण्यासाठी अँगलचा एक फॉर्म्युला आहे। तर तो फॉर्म्युला आहे आतील कोन बरोबर 2n-4 डिवाइडेड बाय n इंटू 90 डिग्री। तर हा आपल्याला फॉर्म्युला आहे। तर 2n म्हणजे आपल्या बाजूंची संख्या। तर आपला पेंटागोन आहे तर आपल्या 5 बाजू राहणार आहे। जर हेक्झागोन असता तर 6 बाजू, म्हणजे आपल्या येणार आहे 2 × 5। जर हेक्झागोन असता तर इथं 6 आले असते, पण आपला हा पेंटागोन आहे म्हणून इथं 5 येणार आहे। n म्हणजे आपल्या 5 बाजूंची संख्या आहे गुणिला 90। तर याला सॉल्व केलं तर 18 × 90 10 − 4 इंटू 18 6 18 इज इक्वल टू 108। तर आपला कोण येतो 108 डिग्री। तर आपल्याला 108 डिग्रीचा एक अँगल मारायचा आहे। तर मी 108 डिग्रीचा एक अँगल मारून घेतो आहे। कोण मापक घ्यायचं आहे, त्यानंतर 108 डिग्रीचा एक कोण मारायचा आहे। आपण 3 सेंटीमीटरच्या अगोदर एक लाईन घेतली, त्यानंतर 108 डिग्रीचा आपल्याला कोण घ्यायचा आहे। तर 100 90 100 110 110 आहे, त्याच्यामध्येमध्ये आहे 105 106 107 आणि 108। 108 वर एक पॉईंट घ्यायचा आहे अँगल, त्यानंतर इकूनसुद्धा 108 वर एक अँगल घ्यायचा आहे। तर मी 108 वर घेऊन टाकतो आहे 90 100 110। तर हे माझ्यामध्ये 105 आहे, 106 107 आणि 108। तर इथे पॉईंट घ्यायचा आहे, त्यानंतर लाईन मारून घ्यायची। तर आपल्याला साईड आहे 3 सेंटीमीटर, आपल्याला 3 सेंटीमीटर मारावं लागेल। तर मी 3 सेंटीमीटर मारून घेतो आहे। हे 5 1 2 3, तर 3 पर्यंत घ्यायचं आहे, म्हणजे आपलं 3 सेंटीमीटर होईल हे 3। त्यानंतर इकडेसुद्धा 3 3 सेंटीमीटर एक लाईन मारायची। तर ती राहणार आहे आपली 3 सेंटीमीटर। तर मी 3 सेंटीमीटर मारून घेतो आहे 1 2 3। तर हे 3 सेंटीमीटर इकडे 3 सेंटीमीटर घेतलं, इकडे 3 सेंटीमीटर आणि खालीसुद्धा 3 सेंटीमीटर घेतलं आहे। तर हे 3 3 सेंटीमीटर मारल्यानंतर आपल्याला कंपासमध्ये हे इतकं अंतर घ्यायचं आहे। हे 3 सेंटीमीटरचंच असणार आहे। त्यानंतर कंपासचं टोक इथं ठेवायचं आणि एक आर्क मारायची। त्यानंतर इथं ठेवायचं कंपासचं टोक या पॉईंटवर आणि इथून एक आर्क मारायची। हे मारल्यानंतर आपल्याला एक पॉईंट मिळतो आहे, तो पॉईंट जोडून घ्यायचा आहे, म्हणजे आपला पेंटागोन हा तयार होईल। तर मी हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करून घेतो आहे, हा जॉईन करायचा आहे। त्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करायचा आहे जॉईन। तर आपला हा झाला तयार, पेंटागॉन तयार झाला। आता याला एका बॉक्समध्ये फिट करायचं आहे, तर तो बॉक्स आपल्याला तयार करायचा आहे। तर मी ह्या पॉईंटला नाव देऊन घेतो आहे। याला नाव दिलं ए, याला नाव दिलं बी, याला सी, याला डी, याला ई। त्यानंतर याला एका बॉक्समध्ये फिट करायचं आहे।
तर फिट करण्यासाठी इथून एक लाईन मारायची स्ट्रेट, एक स्ट्रेट लाईन मारायची. त्यानंतर इथून एक लाईन मारायची, ती स्ट्रेट असली पाहिजे. तर मी इथून स्ट्रेट लाईन मारून घेतो, ह्या पॉईंटला स्पर्श करून जाईन अशी एक लाईन मारायची समोर. त्यानंतर ह्याच लाईनला एक पॅरलल एक लाईन मारायची परत, इथून ह्या पॉईंटला स्पर्श करून जाईन अशी इथून. तर ही एक लाईन मारली, त्यानंतर ह्या पॉईंटला स्पर्श करून जाईन अशी एक लाईन मारायची हिला पॅरलल. तर मी ती मारून घेतो आहे, इथून एक लाईन मारून घ्यायची. तर मी ही मारली, तर हा झाला आपला एक बॉक्समध्ये फिट. तर याला नाव देऊया एक, याला नाव देऊ दोन, तीन आणि चार. तर हा झाला आपला पेंटागोन तयार. तर आपल्याला प्रिझम तयार करायचा आहे, तर प्रिझम तयार करण्यासाठी आपल्याला आयसोमेट्रिकमध्ये तयार करायचं आहे. तर आपल्याला एक लाईन मारावं लागेल इथून, एक स्ट्रेट लाईन मारायची वरती इथून, ही बेस लाईन जाणार आहे. त्यानंतर आपल्याला इथे एक पॉईंट घ्यायचा आहे, पॉईंट घेतल्यानंतर आपला जो 30-30 डिग्रीचा कोन घ्यायचा आहे. ही बॉक्स मेथड आहे. तर 30 डिग्री घेतो मी इकडं, हे 30 डिग्री इकडं, त्यानंतर हे 30 डिग्री इकडं. हे घेतल्यानंतर आपल्याला हे हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करायचा आहे, म्हणजे इकडं 30 डिग्रीची एक लाईन मारायची आणि इकडं इकडे सुद्धा एक लाईन मारायची. तर मी मारून घेतो ही. तर हे झालं 30-30 डिग्रीचं. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता बघा हे दोन आणि एक, एक याच्यामधलं अंतर घ्यायचं आहे कंपासमध्ये. हे दोन आणि हे एक पॉईंटमधलं अंतर घ्यायचं आहे. हे अंतर घेतल्यानंतर ते आपल्याला इकडे ठेवायचं आहे आणि इकडे एक आर्क मारायची. तर हा आपला झाला दोन पॉईंट, याला दोन नाव देऊ, आणि हा झाला एक. त्यानंतर आता दोन आणि तीन, दोन आणि तीनचं अंतर घ्यायचं आहे. तर मी दोन आणि तीनचं अंतर घेतो आहे कंपासमध्ये, दोन आणि तीनचं अंतर घ्यायचं आहे. त्यानंतर कंपासचं टोक दोनवर ठेवायचं आहे आणि इकडे एक आर्क मारायची. तर आपल्याला तिसरा पॉईंट मिळतो आहे, तर याला नाव द्यायचं आहे तीन. त्यानंतर आता तीनवर कंपासचं टोक ठेवायचं आहे इथे आणि चारचं अंतर घ्यायचं आहे. तर मी कंपासमध्ये हे अंतर घेतलं आहे. त्यानंतर आपल्याला कंपासचं टोक तीनवर ठेवायचं आहे, हे तीनवर ठेवलं आहे मी आणि इकडे एक आर्क मारली. हे आर्क मारल्यानंतर आपल्याला आता परत एक आणि चारमधलं अंतर घ्यायचं आहे, एक आणि चारमधलं अंतर घ्यायचं आहे. तर मी एक आणि चारमधलं अंतर घेतलं, त्यानंतर ह्या एक पॉईंटवर ठेवायचं आहे आणि इकडे आर्क मारायची. त्यानंतर ही आर्क थोडीशी मी वाढून घेतो आहे. तर हे आपलं तीन आणि चारमधलं अंतर होतं, तर तीन आणि चारमधलं अंतर इथं कंपासचं टोक ठेवलं आणि ह्या पॉईंटला थोडंसं वाढून घेतलं. तर आपल्याला इथे एक पॉईंट मिळाला हा, तर हा आहे आपला चार पॉईंट. तर मी याला जॉईन करून घेतो आहे, हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करायचा आहे आपल्याला. त्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करायचा आहे. तर मी हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन केला, तर आपल्याला हा चौथा पॉईंट मिळाला आहे. हा बॉक्स तयार झाल्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे, कंपासमध्ये आहे, कंपासमध्ये दोन आणि ईपर्यंतचा अंतर घ्यायचं आहे ई. त्यानंतर दोन आणि एक लाईनमध्ये ही दोन आणि एक लाईन आहे, हिच्यामध्ये दोनवर कंपासचं टोक ठेवायचं आहे आणि एक आर्क मारायची. आपण दोनहून अंतर घेतलं आहे म्हणून दोनवरच कंपासचं टोक ठेवायचं आहे आणि एक आर्क मारायची. जर आपण एकहून अंतर घेतलं असतं तर एकवर ठेवून मारला असता, परंतु आपण दोनहून अंतर घेतलं आहे म्हणून दोनवर टोक ठेवायचं आहे कंपासचं आणि एक आर्क मारायचं आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे, तीनवर कंपासचं टोक ठेवायचं आहे तीनवर आणि हे सीपर्यंतचं अंतर घ्यायचं आहे. तर हे दोनवर ठेव तीनवर ठेवलं मी आणि त्यानंतर एक आर्क मारली. तर ह्या पॉईंटला आपण नाव देऊन घेऊया, हा आहे आपला ई आणि हा आहे आपला सी, सी पॉईंट. आता त्यानंतर काय करायचं आहे, हे चार
आणि डीपर्यंतचं अंतर घ्यायचं आहे. तर मी 4 आणि D पर्यंतचं अंतर घेतलं आहे. तर हे आपली कोणती लाईन आहे? 1 आणि 4. तर 1 आणि 4 ही लाईन आहे आपली. तर 4 वर कंपासचं टोक ठेवायचं आहे आणि एक आर्क मारायची. तर मी एक आर्क मारली, त्यानंतर त्याला पॉईंटला नाव दिलं डी. या पॉईंट हा पॉईंट आहे आपला डी. त्यानंतर आपल्याला आता 3 आणि B पर्यंतचं अंतर घ्यायचं आहे. हे 3 आणि B पर्यंतचं अंतर घेतलं मी. आपली लाईन कोणती? 2 आणि 3. तर ही 2 आणि 3 आहे. त्यानंतर 3 वर कंपाचं टोक ठेवायचं आहे आणि एक आर्क मारायची. तर हा आपल्याला मिळाला बी पॉईंट. तर मी याला नाव देतो आहे बी. त्यानंतर 2 2 वर कंपाचं टोक ठेवायचं आहे आणि हा ए अंतर घ्यायचं आहे आपल्याला. तर हे 2 वर कंपाचं टोक ठेवलं आहे, त्यानंतर इकडे आर्क मारली. तर आपल्याला ए पॉईंट मिळाला, हा ए. तर आता आपल्याला सगळे पॉईंट मिळाले, त्यानंतर हे पॉईंट जॉईन करायचे. तर मी सगळे पॉईंट जॉईन करून घेतो आहे, हा आणि हा जॉईन करून घ्यायचा आहे. तर मी हा पॉईंट जॉईन करून घेतो आहे. त्यानंतर हा पॉईंट आणि हाही पॉईंट जॉईन करायचा आहे. तर मी हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करून घेतो आहे. त्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करायचा आहे. मी जॉईन, त्यानंतर डी आणि सी जॉईन करायचं आहे. डी आणि सी जॉईन करायचं आहे. त्यानंतर बी आणि सी जॉईन करायचं आहे. हे जॉईन केल्यानंतर हा झाला आपला पेंटागोनल तयार. तर आता हे तयार झाल्यानंतर आपल्याला याच्या ह्या जे पॉईंट आहे 1 2 3 4, तर याला वरती वाढून घ्यायचं आहे. तर मी याला वरती वाढून घेतो आहे. वरती स्ट्रेट लाईन मारायची आहे वरती. तर मी स्ट्रेट मारून घेतो आहे. स्ट्रेट मारायची इथून एक, त्यानंतर इथून इथून एक मारायची स्ट्रेट लाईन. त्यानंतर इथून एक लाईन मारायची स्ट्रेट. तर ही लाईन किती राहणार आहे उंच? तर ह्या लाईन राहणार आहे आपल्या आपल्याला हाईट किती दिलेली? 8 सेंटीमीटर. तर यांची हाईट आपल्याला 8 सेंटीमीटर घ्यायची. तर मी 8 सेंटीमीटरवरती याची हाईट घेतो आहे. तर मी ह्या लाईन मारून घेतल्या ह्या 8 8 सेंटीमीटरच्या. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? हे पॉईंट जोडून घ्यायचे. तर मी हे पॉईंट जोडून घेतो आहे. हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे. त्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घेतला. त्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे. हा पॉईंट आणि हा पॉईंट, त्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे. त्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे. हे जोडल्यानंतर आता आपल्याला ह्या जे हा पॉईंट आहे, तर हा ह्या पॉईंटची प्रोजेक्शन वरती घ्यायची. त्यानंतर ह्या पॉईंटची प्रोजेक्शन वरती घ्यायची. तर या सर्व पॉईंटची प्रोजेक्शन आपल्याला वरती घ्यायची आहे. तर वरती ह्या स्ट्रेट घ्यायचा आहे एकदम. तर मी ह्या पॉईंटची प्रोजेक्शन ही वरती घेतो आहे. ही इथपर्यंत नेऊन सोडायची. त्यानंतर ही इथपर्यंत न्यायची. त्यानंतर ही प्रोजेक्शन ही इथपर्यंत न्यायची समोर. तर मी हे जोडून घेतलं वरती सगळे पॉईंट. म्हणजे हे 1 आणि 4 मधला जो पॉईंट आहे तो ह्या म्हणजे याला आपण या पॉईंटला नाव देऊन घेऊया. हे 1 डॅश. त्यानंतर हा 2 आहे, तर याला 2 डॅश देऊ. हा 3 आहे, तर याला 3 डॅश देऊ. आणि हा चौथा पॉईंट आहे, तर याला 4 डॅश देऊ. तर बघा, हा 1 आणि 4 या 2 मधला जो पॉईंट आहे डी, तर हा आपण 1 आणि 4च्या मधात जॉईन केला. म्हणजे जो पॉईंट तिथला आहे त्या लाईनवरचा आहे, त्याच लाईनवरती नेऊन ठेकवायचा आहे. तर हा बघा, हा 2 आणि 3चा आहे. तर हा 2 डॅश आणि 3 डॅशमध्ये इथं मिळवला. त्यानंतर हा हा एक राहिला. तर मी हा एक जॉईन करून घेतो आहे. हा एक पॉईंट आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. तर मी ह्या पॉईंटला इथं जॉईन केलं. तर आता हे झाल्यानंतर हे सर्व पॉईंट जॉईन करून घ्यायचे. तर मी याला जॉईन करून घेतो आहे. हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करून घ्यायचा आहे. त्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करायचा आहे. त्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करायचा आहे.
त्यानंतर हा पॉइंट आणि हा पॉइंट जॉईन करायचा आहे, त्यानंतर हा पॉइंट आणि हा पॉइंट जॉईन करून घ्यायचा आहे. तर मी सगळे पॉइंट जॉईन करून घेतले. आता त्यानंतर आता आपल्याला ह्या लाईन डार्क करायचा आहे. तर बघा, आपल्याला ही हा पॉइंट समोरून दिसणार आहे, त्यानंतर हा पॉइंट समोरून दिसणार आहे, आणि हा पॉईंटसुद्धा समोरून दिसणार आहे. म्हणून ह्या ह्या लाईन एकदम डार्क करायच्या आहे, ज्या ज्या आपल्याला समोरून दिसणार त्या त्या. ही लाईन आपल्याला समोरून दिसणार आहे, त्यानंतर ही एक लाईन आपल्याला समोरून दिसणार आहे. तर मी लाटसुद्धा डार्क करून घेतो आहे. ही एक दिसणार आहे, त्यानंतर ही एक लाईन आपल्याला समोरून दिसणार आहे. तर ही एक लाईन एक मारून घ्यायची, तर हे आपल्याला डार्क दिसणार आहे. त्यानंतर ही लाईनसुद्धा आपल्याला डार्क दिसणार, ही सुद्धा डार्क दिसणार आहे. त्यानंतर आता आपल्याला या पाठीमागच्या लाईन बघा, ह्या आपल्याला दिसणार नाही आहे, तर ह्या आपल्याला डॉट डॉट लाईनने दाखवावं लागणार आहे. तर ही लाईनसुद्धा आपल्याला डॉटेड लाईनने दाखवावं लागणार आहे, त्यानंतर ही लाईनसुद्धा आपल्याला डॉटेड लाईनने दाखवावं पडणार आहे. या लाईनने आपल्याला डॉटेड लाईनने दाखवायचं आहे, तर मी त्याला डॉटेड लाईनने दाखवून घेतो आहे. तर बघा, मी ह्या लाईन डॉटेड लाईनने दाखवून दिला हिडन लाईनने, की हे आपल्याला पाठीमागून दिसणार नाही, आपल्याला फक्त जे जे समोरून दिसणार आहे ते ते आपण डार्क केलं. तर आता मी ह्याला डायमेन्शन देऊन घेतो आहे, तर डायमेन्शन देऊन घेतो मी ह्याला. तर डायमेन्शन देण्यासाठी ही लाईन समोर वाढवायची, त्यानंतर ही एक लाईन वाढवायची समोर, आणि याला आपण किती घेतलेली हाईट, तर आपण घेतलेली 8 सेंटीमीटर. तर मी याला 8 सेंटीमीटर, त्यानंतर 8 सेंटीमीटर, हे 8 सेंटीमीटर. आणि जे आपला बेस आहे तो आहे आपला साईड, तर ती ती साईड दिलेली आपल्याला. तीन सेंटीमीटर तर मी याला जॉईन केलं, याला द्यायचं आहे 3 सेंटीमीटर. हा झाला आपला प्रिझम तयार, पेंटागोनल प्रिझम.